आणि आता पृथ्वीवासियांसाठी थोडी काळजीची बातमी. येत्या काळामध्ये पृथ्वीवर परग्रहवासी म्हणजेच एलियनचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला नासा ही अंतराळ संशोधन संस्था कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. नक्की काय झालेलं आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून. माणसाकडून एलियन्सना निमंत्रण. नासाचा संदेश, संकटाला निमंत्रण. पृथ्वीवर होऊ शकतो एलियन्सचा हल्ला. पृथ्वीवरच्या माणसाला परग्रहावरच्या एलियन्सचं कायमच आकर्षण राहिलंय. एवढंच नव्हे तर दर आठवड्याला जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागात उडत्या तबकड्या पाहिल्याचा दावाही करण्यात येतो. दावे तर शेकड्यांनी होतात, मात्र सत्यतेच्या पातळीवर कोणतेही दावे खरे उतरत नाहीत. सामान्य माणसांप्रमाणेच शास्त्रज्ञांनाही अंतराळातील कोणत्या तरी एका ग्रहावर एलियन्स असावेत असंच वाटतं. परग्रहावरील या सजीवांशी संपर्क साधण्यासाठी एक रेडिओ संदेश पाठवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. एक बीम ऑफ गॅलेक्सी म्हणजे रेडिओ वेव्स तरंग असतात, तसा एक सिग्नल बाहेर पाठवायचा म्हणजे आपल्या स्वरमालेच्या पण सोलार सिस्टमच्या बाहेर जाऊन तो खूप खूप मोठा लॉंग डिस्टन्स असा कव्हर करेल. आणि तिथे जर जीवजंतू असतील आणि जर एलियन्स किंवा एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ अशी असेल तर ते तिथून हा सिग्नल इंटरसेप्ट करतील किंवा कॅच करतील आणि मग ते पुन्हा आपल्याला हा एक उत्तर किंवा त्याचा एक रिप्लाय देतील असा एक प्रयोग आहे. एलियन्सना संदेश पाठवण्यापर्यंत ठीक आहे, पण एलियन्सना संदेश पाठवण्यात काही धोके असल्याचंही खगोल तज्ज्ञांच्या एका गटाला वाटतं. एलियन्सना संदेश पाठवल्यास पृथ्वीवर संकट येऊ शकतं. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पृथ्वीवर ताबा मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न असू शकेल. एखाद्या वेळी ते माणसाला संपवण्याचाही प्रयत्न करतील अशी भीती शास्त्रज्ञांना वाटते. माणसापेक्षा मानवतेपेक्षा खूप महा शक्तिशाली आणि इंटेलिजंट सुपर इंटेलिजंट म्हणजे एकदम महाबुद्धिमान असे जर हे असतील तर ते नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करतील. पण याचा एक रिस्क भाग असा आहे रिस्की की ते जर त्यांनी इथे आपल्यावर अटॅक केली तर पृथ्वीला धोका आहे. सौरमालेतल्या एखाद्या ग्रहावर सजीव सृष्टी असण्याची शक्यता फारच कमी आहे, पण सूर्यमालेपलीकडच्या अंतराळात लाखो ग्रह आहेत. या ग्रहावरच्या एलियन्सना हा संदेश पाठवण्यात आलाय. एलियन्सना संदेश मिळाला आणि त्यांनी हे सकारात्मक घेतलं तर पृथ्वीवासियांना अंतराळात नवे सजीव मित्र मिळतील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.